नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण या ब्लाऊजची खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत। ही डिझाईन डेली यूजसाठीही चालते आणि तुम्हाला जेव्हा कार्यक्रमात ही लिवायचं आहे तेव्हाही चालते। खूप सुंदर दिसते आणि सणासुदीलाही घालण्यासाठी खूप सुंदर आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूया। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 14 इंच। हे ब्लाऊज शिवून तयार होतं 13 इंच। रुंदी पाहूया। हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 38 साईजच आहे। तर 38 आपल्याला चौथा भाग करायचा असतो, म्हणजे 9.5 इंच। प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन साठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते आपल्या ब्लाऊजची 11.5 इंच। तर हे जे ब्लाऊज आहे ते आपलं बोटनेकचं आहे, त्यामुळे आपलं शोल्डर या ठिकाणी घेतलेलं आहे आपण 7.25 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि 1 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आता आपण गळ्याची रुंदी घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 4 इंच किंवा 3.5 इंचही घेतलं तरी चालतं। तुम्हाला जर गळा मोठा आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी 3.5 इंचही घेऊ शकता किंवा 4.25 इंचही घेऊ शकता। तर आता आपण इथून खालच्या साईडने पूर्ण गळ्याची उंची घेऊया। तर आपल्या गळ्याची उंची येते 9 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 9.5 इंच। या ठिकाणी 9.5 इंचावरती टिक करायचं आणि खालच्या साईडने आपला गळा 4 इंच आला आहे की नाही ते पाहायचं आणि हा पाठीमागलचा गळा मार्किंग करून घ्यायचा। तर या ठिकाणी आता आपण बोटनेकच्या गळ्याची उंची घेऊया। त्या वरच्या साईडने जो गळा असतो आपला छोटा त्याची उंची घेऊयात। तर त्याची उंची घेणार आहोत आपण 3.5 इंच, 4 इंचही घेऊ शकता पण या ठिकाणी मी 3.5 इंच घेणार आहे। तर हाही गळा आपण मार्किंग करून घेऊया। तर या गळ्याला आता आपण वरच्या गोल करणार आहोत, त्यासाठी आपल्याला 1 इंचावरती टिक करायची आहे या कोण्यापासून आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपण गळ्याला आकार देऊन घेऊया। तर या ठिकाणी 1/2 इंच सोडायचं या ठिकाणी आणि इथून आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। तर या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे। तर हा गळा आता आपण कट करून घेऊयात। अगोदर वरचा गळा कट करायचा इथून इथपर्यंत। हाही गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागलच्या भागाची कटिंग तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण आता शिवून घेऊया। तर सगळ्यात अगोदर अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग टाकून घ्यायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। तर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। या साईडने आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कमरेच्या भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याला शिलाई देत असताना शिलाई एकदम सावकाश देऊन घ्यायची आणि या ठिकाणी हा भाग बरोबर ठेवायचा। तर आता आपण इथून गळ्याला 1/2 इंचावरची शिलाई देऊन घेऊयात। या कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरवून घ्यायचा, परत टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। कमरेच्याही भागाला आपण शिलाई देऊन घेऊयात इथून। हा एक्स्ट्रा कपडा आणि हा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया। आता आपल्याला गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत। कट दिल्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप मस्त येते।
तर हा भाग आता आपण पलटी करून घेऊयात. हे जे कोने असतात ते आपल्याला कोने ही काढून घ्यायचे असतात. हे कोने जे आहेत ते आपण ज्याला टोक आहे त्याने काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला कोने काढून घ्यायचे असतात. आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात. या वरच्या साईडने इथून शिलाई देऊन घ्यायची. कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेऊयात. इथून तर हा भाग आता आपल्याला अस्तरच्या साईडने करायचा आहे आणि या साईडने आपला पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला डास देऊन घ्यायचे आहे. डास देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथून या सेंटरने आपण 4 इंचावरती एक टिक करून घेऊया. बोटनेक ब्लाउज साठी आपण अशा पद्धतीने डास देऊन घेणार आहोत. ही सगळ्यात आपली सोपी पद्धत आहे. आणि इथून डासाची उंची घ्यायची 4 इंच. या दोन्ही साईडने टिक करून घ्यायची. या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे. तर आता आपण गळ्याला लेस लावून घेणार आहोत. तर गळ्याला आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी गोल्डन कलरची लेस लावून घेऊ शकता. तर ही लेस या ठिकाणी ठेवायचं आणि लेस ला अगोदर गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची. या कोण्याच्या ठिकाणी लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते. लेसला आपण दुसरी साईडने शिलाई देऊन घेऊया. याच्याच थोड्या अंतरावरती आपण एक दुसरी लेस लावून घेणार आहोत. अंदाजी 1/2 इंच अंतरावरती तर ही आपण छोटी लेस लावून घेणार आहोत गोल्डन कलरची. या ठिकाणी ठेवून कमरेच्याही भागाला आपण लेस लावून घेऊयात. तर या ठिकाणी आपला हा भाग तयार आहे. तर आता आपण लटकन तयार करून घेऊयात. त्यासाठी मी रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि हे छोटे छोटे कपडे कट करून घेतलेले आहेत. हे जे कपडे आहेत ते आपले 3/3 चे आहेत. तर याचा आता आपण लटकन तयार करून घेऊयात. इथून फोल्ड करून घ्यायचं आणि या ठिकाणी ही दोरी ठेवायची सेंटर वरती आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची. हा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. हे लटकन आपण पलटी करून घेऊयात म्हणजे खालच्या साईडने करून घेऊयात.
त्याच्याच वरच्या साईडने आणखी एक लटकन तयार करायचं याच पद्धतीने. आणि या ठिकाणी कॅप हा एक बोटाचा ठेवायचा म्हणजे अर्धा इंचाचा. आणि इथून वरच्या साईडनी दुसरं लटकन तयार करून घ्यायचं. याच पद्धतीने मी दुसरी लटकन तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपले हे दोन्ही लटकन तयार आहेत. तर आता आपण पाठीमागरचा भाग घेऊन हे लटकन शिवून घेऊयात. तर या ठिकाणी आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे. आहे ना सुंदर ही डिझाईन. डेली यूज साठी ही आणि फंक्शनल साठी ही डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही ही नक्की शिवून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.